गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। एक धक्कादायक बातमी येते सावंतवाडीतून। सावंतवाडी परिसर दुहेरी हत्याकांडाने हादरून गेलाय। दोघा वृद्ध महिलांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे। या दोन्ही वृद्ध महिलांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले फोटो देखील समोर आले असून या घटनेने संपूर्ण सावंतवाडीमध्ये खळबळ उडाली आहे। सावंतवाडीच्या उभा बाजार परिसरामध्ये दोन वृद्ध महिला राहत होत्या। यातील एका महिलेचं वय 80 वर्ष तर दुसऱ्या महिलेचं वय 75 वर्ष होतं। या महिलांचा खून करण्यात आलाय। धक्कादायक बाब म्हणजे धारदार शस्त्राने या दोन्ही महिलांचे गळे चिरण्यात आले आहेत। या संबंधीचे फोटो देखील सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहेत। नेमकी ही हत्या कोणी केली आहे, या हत्येमागचं कारण काय, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे। दरम्यान पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत। सध्या पोलिसांनी या संपूर्ण धक्कादायक घटनेप्रकरणी तपास सुरू केला आहे। पोलीस निरीक्षक शंकर कोरे या प्रकरणी घटनास्थळावरून तपास करत आहेत। नीलिमा नारायण खानविलकर आणि शालिनी शांताराम सावंत अशी हत्या करण्यात आलेल्या दोघा वृद्ध महिलांची नावे आहेत। त्यांचं वय अनुक्रमे 80 आणि 75 असल्याची माहिती समोर आली आहे। यातील शालिनी या खानविलकर यांच्याकडे केअरटेकर म्हणून काम करत होत्या। याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक राजू मसूरकर यांनी दिली आहे। नेहमीप्रमाणे त्यांची विचारपूस करण्यासाठी सकाळी घरी टीव्ही लावून देण्यासाठी गेले असता हाक मारल्यानंतर त्यांनी प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे थेट घरात गेले। त्यावेळी त्या दोघी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या दिसल्या। हा सर्व प्रकार पाहून राजू मसूरकर यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्याला फोन करून ही माहिती दिली। हा प्रकार जागेच्या प्रकरणातून झाला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। दरम्यान या परिसरामध्ये सीसीटीव्ही नसल्यानं पोलिसांसमोर देखील या प्रकरणाचा छडा लावण्याचं मोठं आव्हान असणार आहे। सध्या घटनास्थळी श्वान पथक दाखल झालं असून पोलीस हत्यारांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत। मी काल संध्याकाळी आलो होतो डबा द्यायला, 7 वाजता मी डबा देऊन गेलो। ती बोलली थांब जरा 10-15 मिनिटं, एवढं जाऊ नको। 10-15 मिनिटं मी थांबलो आणि गेलो द्यायला डबा देऊन। त्यानंतर सकाळी मला राजू मसूरकर मी फोन केला, कुठे आहे का? तर मी म्हणतो गोव्यात होतो। तर मला असं असं झालं, आई तुझी बाथरूममध्ये पडली आहे, डॉक्टरकडे घेऊन जा, तू आतमध्ये जाऊ नको, ताबडतोब इकडे। म्हणून मी इकडे येऊन आलो आणि बघितलं तर मला बोललं, बघितलं ते दोघं जण पडलेले होते बाजूला। मी का आतमध्ये गेलो नाही, मी बाहेरून बघितलं फक्त। नंतर तो राजू मसूरकर पोलीस कंप्लेंट करायला गेले, कंप्लेंट करून आले आणि पोलीस का आले नाही, पोलीस आले 2.5 तासांनी आले पोलीस जागेवर। तोपर्यंत इकडे सगळे माझे मित्र भाऊ म्हणून होते सगळे। कशासाठी म्हणजे ती इकडे देवळात बसायची, गणपतीच्या देवळात, मारुती मंदिर, नारळ वगैरे विकायची। मग तिला ते लांब पडायचं यायला ना। राजू मसूरकर काय बोलला, म्हणजे आई कुठे असते? म्हणजे घरी असते। म्हणजे माझ्या सोबतीला एका बाईबरोबर ठेवू का? म्हटलं हो। मग तिने आणून आपल्या तिच्या सोबत ठेवलं आणून, मग तिने वगैरे दिलं टीव्ही फॅन सगळं टेबलही पण आणून दिलं, सिलेंडर बिलेंडर। मी फक्त डबा घेऊन यायचो इकडे दुपारचा आणि संध्याकाळचा। तुमचा काय अंदाज आहे कशासाठी काय संबंध कसं काय? दोघांच्या तर बघितलं तर मान्यावर वार आहे, आणि ते पण एवढे जोरात नाही ना, म्हणजे साध्या यांनीच केलेले नाही, ते जोर जप्तीन केलेले आहे। ते असू शकतं, तसं पण असू शकतं। आणि काहीतरी म्हणजे एक डागिने वगैरे मारायला बी आले होते, पण ते काय ते डागिने होऊन तर ते नेलेच नाही काय, ते म्हणतात आहे दोघांच्याकडे चेन वगैरे। हो, राजू मसूरकर 8 वाजता गेले होते पोलीस स्टेशनवरती। पोलीस स्टेशनवरती सांगून आले तर राजू मसूरकर यांनी 4 फोन केला, येतो येतो म्हणून पाठवतो। तेवढ्यात काय ते आले नाही, 1.5-2 तासांनी पोलीस इकडे आले।